तुम्हाला ढोंबर वड्याची रेसिपी दाखवणार आहे। ती बहीण इंदिरा अंबळकर, ही माझी मिस्टर आणि हे माझे जावई योगेंद्र अंबळकर। मी इंदिरा अंबळकर निधीदर्भातील आहे। मी आमच्याकडे बैल पोळ्याला ठोंबरा करतात आणि बैलाला पुरणपोळी आणि ठोंबऱ्याचा नैवेद्य खाऊ घालतात। म्हणून तुम्हाला मी ढोबऱ्याची रेसिपी दाखवणार आहे आणि त्या ढोबऱ्याचे दुसऱ्या दिवशी ढोंबर वडे करून खातात, ते सुद्धा खायला खूप रुचकर लागतात। तर आपण ती रेसिपी पाहूया। ही ज्वारी आपल्याला धुवून घ्यायची आहे। एक हे एक किलो ज्वारी आहे, ते आपल्याला आता धुवून घ्यायची आहे। ही ज्वारी आपल्याला 5 मिनिट पाण्यामध्ये ठेवायची आहे, मग काढून घ्यायची आहे। आधी आपली 5 मिनिट ज्वारी आपण पाण्यात ठेवली, ते आता आपण काढणीमध्ये काढून घेणार आहोत। ज्वारी आपण पाणी झरायला ठेवली आहे 5 मिनिट। आता याचं पाणी झरलं की आपण म्हणजे नंतर मिक्सरला याची भरड काढून घेणार आहोत। मिक्सरच आपल्याला असं भांडणं पाहिजे, मोठं भांडण असं घ्यायचं। बघा ज्वारीची आपण कशी भरड काढली, तुम्हाला दिसतंय ना? अशी भरड काढायची, अशी ज्वारी आपली अशी सर्व काढून घ्यायची। आता आपल्या या ज्वारीला चाळून घ्यायचं आहे आपल्याला। ज्वारी आपल्याला अशी ज्वारी आपली चाळून घ्यायची अशी आपल्याला। हे बघा असं खाली अशी बारीक पडते ज्वारी। किती छान निघाली आपली भरड। आता ही भरड अशी सुकू द्यायची। ही आता ही भरड आता अर्धा तास सुकू द्यायची आता ही आपल्याला भरड। आणि मग ही पाखळून घ्यायची आहे, म्हणजे स्वच्छ करून घ्यायची आहे पाखळून। आणि मग पाण्यात रात्रभर भिजू घालून दुसऱ्या दिवशी सकाळी याचा ठोंबरा करायचा आहे आपल्याला। हे आपल्याला आता भरड निघाली आहे की नाही, या भरडीला आपण पाखळून घ्यायचं आहे आणि रात्रभर भिजत घालायचं आहे पाण्यामध्ये। आणि सकाळी उठल्यावर उकळलेल्या पाण्यात आपल्याला उद्या सकाळी मी दाखवणार तुम्हाला। हे आपण पहिल्यांदा चाळलेलं आहे हे, त्याच्यानंतर आपण दुसऱ्यांदा चाळलं हे, तिसऱ्यांदा हे निघालं आहे चाळ। तर आपल्याला हे दोन वेगवेगळे भिजू घालायचे आहेत आपल्याला। आता हे आपल्याला असं पाखळून घ्यायचं आहे। हा बघा कसा समोर कचरा आलेला आहे, हा समोरचा कचरा आपल्याला असा हा फेकून द्यायचा आहे। असं आपल्याला हे पाखळून घ्यायचं आहे। कसा कचरा समोर आलेला आहे, हा कचरा असा फेकून द्यायचा आहे आपल्याला। हे ज्वारीचे साल आहेत वरचे। हे बघा आता आपण पाखडलं की नाही, हा बघा आता कसं साफ झालं। आता यातला सगळा ज्वारीची स्वाद हे निघून गेली। आपण ज्वारीची भरड काढली की नाही, आपण त्या ज्वारीची भरड काढल्यामुळे ज्वारीची साल आता हे पूर्ण पाखडल्यामुळे निघून गेली। ही आपण भरड काढली ज्वारीची, बघा हे पाखडून घेतलं पण याची साल सगळं फेकून दिले। आता ही आपली ज्वारी आपल्याला हे भरड चांगली छान धुवून घ्यायची आहे, छान अशी धुवून घ्यायची आहे। दोन वेळा धुवायची आहे ही आपल्याला। आता ही बारीक त्याच्या दोन भरड निघतात, एक जाडी आणि हे त्याच्या खालची। आता हे जाडी भरड धुवून घेऊ आपण।
घेऊया आपण आता आता ह्या दोन्ही ज्वारीचे भरण रात्रभर भिजू घालायचे पाण्यामध्ये बारीक भरड आणि जाळी भरड आपण या सर्व दोन्ही भरडी आता धुवून घेतल्या आणि रात्रभर आता या दोन्ही भरडी पाण्यात भिजू घालायचे हे आपण काल ढोकळा केला की तो आपण आता रात्रभर भिजू घातला होता आता तो तीन पाण्याने आपण धुवून घेतला दोन्ही भांड्यातला आणि उकडीला पाणी ठेवलेलं आहे हे पाणी उकळलं शिजवायला आपल्याला हा ढोकळा टाकायचा आता हे पाण्याला उकडी आलेली आहे आपण आता ह्या आईच्या हा ढोकळा टाकूया जाळा दोन प्रकार निघाले की नाही आपल्या ठोंबऱ्याचे एक जाळा आणि बारीक पहिले आता जाळा टाकायचा बस आता हे टाकून ठेवायचं शिजवायचं हा 10 मिनिटानंतर हा बारीक टाकून द्यायचा हे आपण 10 मिनिटानंतर पहिला टाकला की आपण जाळा ठोंबरा आता आता 10 मिनिटानंतर आपण हा जाळा बारीक ठोंबरा टाकला दोन प्रकार झाले होते की आपण ठोंबऱ्याचे त्यातला हा बारीक प्रकार आता हा ठोंबरा आपण टाकला याच्यात आणि आता हा आपल्याला भात आपण जसा शिजवतो ना तसा हा मऊ शिजून घ्यायचा आता आपला ठोंबरा शिजलेला आहे आता याच्यात आपल्याला दही आणि मीठ टाकायचं आहे आणि शिजवताना आपल्याला 5-5 मिनिटाने याला छराटा देत राहावं लागते नाहीतर तो खालून लागतो सिमवर शिजवायचा आहे आपल्याला एकदा उकडी आणून शिजायला घेतली की तो आपल्या सिमवर टाकून द्यायचा लो फ्लेमवर टाकायचा आपल्याला त्याला चमचा देणे त्याला आपल्याला आता आपण त्याच्यात दही टाकत आहोत दही शिजल्यावर आपल्याला त्याच्यात दही टाका लागते दह्यामुळे त्याला असा रंगसुद्धा येतो आणि आंबूसपणा सुद्धा येतो मीठ टाकायचं टाकल्यावरही आपल्याला अजून 5 मिनिटं अजून तो शिजवायचा आहे गॅसवर ठेवायचा आहे 5 मिनिट दही टाकल्यानंतर शिजला की ठेवून द्यायचा शिजला की वाटलं त्याला खायचा त्याला वाटलं तो दुधासोबत हिरवी मिरची सोबत तेल मीठ टाकून खायचा दुसऱ्या दिवशी त्याचे वडे बनवायचे मी उद्या तुम्हाला वड्याची रेसिपी सांगतेच असा दह्यामुळे बघा असा कसा पांढरा शुभ्र झाला आता आपला ठोंबरा आणि मऊ मऊ झाला मस्त झाला मऊ मऊ झाला आणि पांढरा शुभ्र झाला काल आपण ठोंबरा शिजवला की नाही हा शिजवलेला कालचा आपला ठोंबरा पण आपल्याला आता ठोंबर वडे करायचे आहेत म्हणून हा ठोंबरा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे का बरं बारीक करून घ्यायचा याच्या ठोंबऱ्यामध्ये जे दाणे असतात ते आपल्या आगावर उडतात म्हणून आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ही रेसिपी मी तुम्हाला पुढची सांगतेच आता पुन्हा याला मिक्सरला लावूया हा बघा कसा बारीक झाला आता ठोंबरा आपला हा बाबा बारीक झाला की नाही आपला आता हा अशा प्रकारे आपण आता आपल्याला जेवढे वडे पाहिजेत तेवढं आपण आता बारीक करून घेऊया हा ठोंबरा आपण आता बघा मिक्सर मिळून काढून घेतला त्यात आपला टाकण्याचं साहित्य लसण जिरं बारीक करून घेतलं आपण मिक्सरला लावू हळद हिरवी मिरचीचा ठेचा सांबार मीठ बेसन पीठ गव्हाची कणी आता याच्यात आपल्याला हळद चमचा आता आता आपल्याला चवीनुसार आपल्याला तिखट उन्हाला जर तिखट आवडत असेल तर जास्त तिखट टाका कमी आवडत असेल तर कमी टाकायचं आपल्या चवीनुसार हे तिखट टाकायचं आपापल्या चवीनुसार त्यानंतर हे मीठ हे आपल्या चवीनुसार आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं त्याच्यानंतर ही कोथिंबीर त्यानंतर आपल्याला हे आपल्याला हे अर्धी म्हणजे आपल्याला समजा तुमचा आपल्या चवीनुसार आपण जर समजा एवढाच उंडा घेतला आपण आता समजा तुम्ही तुमचे लहान कुटुंब आहे तर तुम्ही एवढाच घेतला बारीक केलेला ठोंबरा तर या ठोंबऱ्याला आपला अर्धी वाटी बेसन पीठ 2 वाटी कणिक
असं घेऊन हे मिक्स करून घ्यायचं. आता आमचा खूप मोठा आहे म्हणून आम्हाला एवढं बेसन पीठ पाहिजे त्याला. आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊया. कापला की असा कढई कढई म्हटलं आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये हा सोडून द्यायचं. तेल हे कडक तापले चांगले त्या कडक तेलात आपल्याला हे वडे आता सोडायचे. कसे गरम तेलात तळले म्हणजे तेलकट होत नाही म्हणून जे कडक तेल टाकून द्यायचं ते सोडायचं. हे बघा कसे फुगले आपले वडे. बघा कसे फुगले आपले वडे. हे बघा आपले वडे आता तांबूस रंगाचे हे झालेले आहेत. विदर्भ स्पेशल ज्वारीचे पौष्टिक ठोंबर वडे तयार आहेत. करून बघा आणि खाऊन बघा. पचायला अगदी हलके. बघा वडे खूप छान झालेले बघू. बाई दिलेले वडे बघा. माझ्या बहिणीने केलेले वडे अगदी पारंपरिक रेसिपी आणि पौष्टिक. कोणी पण खा करण्यास विसरू नका.